कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगटोलीला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. युगटोली हा मुंबई पोलिसांना शरण आलाय. सकाळी 6:15 युगटोली NM जोशी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तर युगटोली हा मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटचा सहमालक आहे. आगीच्या दुर्घटनेनंतर जवळपास 15 दिवसांनी युगला अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये युगनं पोलिसांना जवळपास 3 वेळा चकवा दिलाय. कमला मिल दुर्घटनेनंतर युग त्याच्या बायकोबरोबर जीपमधून हैदराबादला पळून गेला होता आणि त्याचाच पाठला करत पोलीस हैदराबादलाही पोहोचले. पण तिथून तो निसटला आणि तिथून तो अमृतसरला पळून गेला होता. मात्र अखेर तो आता पोलिसांना शरण आलेला आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आणि एकूणच आमचे प्रतिनिधी अमित कोटेच आपल्या सोबत आहेत. एकूणच युगटोलीला जी अटक केली त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. अमित, आपण बघतोय 15 दिवस गुंगारा देणाऱ्या युगला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. काय पार्श्वभूमी या युगची आणि कशा प्रकारे त्याला पोलिसांनी अटक केली? बरोबर स्वाती, हे ऍक्च्युली आपण बोलू शकता की मुंबई पोलिसला एक खूप मोठी कामयाबी भेटली आहे. 15 दिवसापासून फरार असलेला युगटोलीला आज सकाळी 6:15 NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तो आला होता. त्यांनी स्वतःला सरेंडर केला आज सकाळी. असं म्हणायला येतोय की त्याच्या वकीलने त्याला सजेस्ट केला की इथे तिथे पळून काय फायदा नाही, तुम्ही इथे स्वतःला सरेंडर करावं. आणि लवकरच आपण बघू शकतोय की काही दिवसापूर्वी, काही आठवड्यापूर्वी आपण बघितलं की युगटोलीला इथे हैदराबादमध्ये बघण्यात आला होता, पण तिथेतून पण तो फरार झाला. अर्धा तासासाठी मुंबई पोलीस पाठी राहिली होती. त्याचा नंतर मुंबई पोलीस एकदम ऍक्टिव्ह झाली आणि त्याने हैदराबाद, नागपूर, दिल्ली आणि अमृतसरमध्ये स्वतःची टीमला पाठवली होती. तिथून युगटोलीला पकडण्याचे पूर्ण प्रयत्न चालू सुरू होते. आणि आपण आज बघू शकतोय की एवढ्या दिवसानंतर आज युगटोलीनी स्वतःला सरेंडर केलाय. अखेरकार त्यांनी मान्य केला की तो पण आरोपी होता आणि आज ते त्याच्यावर पण कल्पेबल होमिसाइडला, गैरइरादित हत्याचा पण त्याच्यावर ते सगळं कार्यवाही होणार आणि हे सगळे इल्जाम त्याच्यावर लावला आलेत. नक्कीच अमित, तर युगटोली आता पोलिसांना शरण आलाय. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.